आमचे आलाच कुलपुला होऊन राहील. सुविधा काय देत नाही सरकारची. आता सध्या सरकारची पेटे का दिला आमच्या गावात? टँकर बी नाही आमच्या गावात. मंजूर झाले नुसते कागदावर जा. वर्षापासून ही गोष्ट आहे. कर्नाटक राज्यामध्ये जातो जे आम्हाला आम्हाला पाणी दिले आम्ही कुठे बी जातो. कर्नाटक असल्यानंतर तिकडे पाकिस्तान आम्हाला काय पाणी गरज आहे. आमची मराठी जाणार आज तागायत इलेक्शन लागलं का पुढे आल्या. मी असा करतो मी तसा करतो ते लोंढा बारा लोंढा सांगायचा अंदाज. आम्ही पेट्या गावात येऊ घेत. त्या योजनेला आमदार समाधानराव दावतडे यांनी मंजुरी आणली. असं आणले अजून पाणी आलं शिवाय कुणी आणले म्हणणार नाही. दादा आणले म्हणणार नाही. भटक्यानं आणले म्हणणार नाही. कुणी आम्हाला पेयला पाणी नाही. दादा म्हणतो मी आणली. दादा चार माणसं लावून देतो इथं. आम्ही असं केलं तसं केलं झालं. चाळीस दोंडावरून येते तेल दोंडावरून येते उजनी येते शिरणावरून येते पाणी कुठं जा. माझी होती 35 वर्ष झालं. मी मत टाकतोय 100% बेस्ट. 200% हा 200% म्हणून 210% म्हणा. जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुद्धा पेला पाणी नाही. आमच्या मंगळवेढा तालुक्याला निधी नाही. आमच्या नेता तिथे जात नाही. आमच्या नेत्याला तिथे पोचायची सवय नाही. नेत्यांनी प्रत्येक वेळी बदलाची भूमिका घेतलेली आहे. उपमुख्यमंत्र्यावरती गेल्या वेळेस आम्ही विश्वास ठेवला ती आता सत्तेत गेला. जी सत्तेत होता ती विरोधात गेला. प्रत्येक जण कापड बदलेल तसं पक्ष. कर्नाटक राज्य हे महाराष्ट्रातल्या योजनांपेक्षा कितीतरी पटेल त्यांच्या योजना चांगले. सरकार आम्हाला येण्यात काढाल निश्चितपणे. आम्ही कर्नाटक मध्ये जाणार. ही काळ्या दगडावर जी पांढरी रेघ आहे. आज आपण निंबोनी या गावामध्ये पाणी परिस्थिती या ठिकाणी आलेलो आहे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. इथल्या नागरिकांच्या बऱ्याच असा ठराव झालेला आहे की आज आपण बहिष्कार मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. आणि मत गावात पेटे येऊ देत नाही. आम्ही शाळाच कुलपुला होऊन राही. काय गरज आहे पेटेची? आमच्या गावात पेटे आणायची गरजच काय आहे? तुम्ही आम्हाला सुविधा काय देत नाही सरकारची. आता सध्या सरकारची पेटे का दिला आमच्या गावात? टँकर काय गरज आहे? टँकर बी नाही आमच्या गावात. योजना मंजूर झाली. मंजूर झाली नुसते कागदावर जा. आज आम्हाला मला 7 वर्ष झाली. जवळजवळ 30 वर्षापासून ही गोष्ट आहे. कर्नाटक राज्यामध्ये जातो जे आम्हाला आम्हाला पाणी दिले आम्ही कुठे बी जातो. कर्नाटक असल्यानंतर तिकडे पाकिस्तानला जातो. आम्हाला आम्हाला काय पाणी गरज आहे? पाकिस्तान आम्हाला पुरा घालतो का? आमची मराठी जाणार. मग काय करायचं? आम्ही त्याने आज तागायत इलेक्शन लागलं का पुढे आल्या. मी असा करतो मी तसा करतो ते लोंढा बारा लोंढा सांगायचा अंदाजायचा. लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. लागणार आहे आम्ही त्या आधीच आम्ही प्रस्ताव देणारच आहे. आम्ही पेट्या गावात येऊ घेत नाही. आमचा असा आहे. आज जवळजवळ तुम्हाला सांगतो 40 वर्ष प्रत्येक जण नेता येतो. दुसरंच काहीतरी घेऊन येतो. दुसरंच भूल घालतो आणि जातो निघून. त्या योजनेला आमदार समाधानराव दावतडे यांनी मंजुरी आणली. असं आणले अजून पाणी आलं शिवाय कुणी आणले म्हणणार नाही. दादा आणले म्हणणार नाही. भटक्यानं आणले म्हणणार नाही. कुणी आणले म्हणणार नाही. आणली तू आणली. कुणी आणली? कशावरून आणली? आता सध्या आमची आणली कशी? आम्हाला पेय पाणी नाही. दादा म्हणतो मी आणली. दादा चार माणसं लावून देतो इथं. आम्ही असं केलं तसं केलं झालं. दुसरं काय? त्या शिंदे राहणार. चाळीस दोंडावरून येते तेल दोंडावरून येते उजनी येते शिरणावरून येते पाणी कुठं जा. माझी होती 35 वर्ष झालं. मी मत टाकतोय. काय दादा फायदा? 100% तुमचा निवडणुकीवर बहिष्कार. बहिष्कार 100% बहिष्कार. 200% हा 200% म्हणा. 210% म्हणा. काय गरजच काय आम्हाला? त्यांना काय उठवाय? काय देणार आहे आम्हाला ते मतदान? मत टाकल्यावर काय मिळणार आहे आम्हाला ही सांगा. आम्ही आमच्या हाताने टाकायचं आहे. आम्हाला पाणी नाही द्या. मग सरकारसाठी टाकायचं ना. सरकार स्थापन करायसाठी नाही का? आम्हाला पाणी आज जर बघणार आम्ही ज्या घेऊन आमच्या सगळे करारामध्ये जाणार. 24 गाव पाणी प्रश्न असेल तुमचा. आज आवकडे साहेबांनी आज मंजुरी करून आणलेली आहे. त्याला त्यांनी सत्कार समारंभ घेतलेला आहे. तरी त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आम्ही ना दिल्याशिवाय आमचा अवजडे सर काय करणार आहे? अवजडे सर काय आम्हाला केलं नाही. एकीकडे भारत बालकीने भरपूर प्रयत्न केले. त्याबद्दल तुमचं केले माहित आहे आम्हाला. आम्हाला मस्त त्यांनी सहकार्य केले. परंतु काय करायला विचारा वाचला नाही गेला स्वर्गवासी होऊन त्यांनी. हा त्यांनी मस आम्हाला चांगली करून गेला आहे त्यांनी. एकीकडे भारत पालखे म्हणायचे की आम्ही दुष्काळात जन्मलो असेल तर आम्ही दुष्काळात मरणार नाही. तर त्या संदर्भात आज बाबा तुम्ही आज विद्यमान आमदार साहेबांकडे काय सांगणार आहे?
त्यांचं काय असेल ते सगळंच व्यवस्थित आहे, असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही. त्यांनी चांगलं प्रामाणिकपणाने काम केलं, झालं सगळं व्यवस्थित झालं. आता याचे समजा ठराव मंजूर झाले, तुम्ही आता शेतकरी वर्ग जर बघितला तर तुमच्या ठरावात सहमत आहात का? ठरावात सहमत आहे. पाणी समजा समजा ठरावाला माप आहे. पाणी आतापर्यंत नानाने भरपूर काम केलं, नाना माध्यमातून इंदापूरला दुष्काळ जाहीर झाला, कॅनल आहे, नदी आहे, माळशिरसला जाहीर झाला, पुन्हा इकडं बारामतीला झाला. नेत्यांची मंत्र्याची गाव आहेत, पण मंगळवेढा सांगोला असेल जत असेल, आमची अतिशय दुर्गम परिस्थिती आहे. आमच्या लोकांना जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुद्धा पेला पाणी नाही, त्या लोकांना एप्रिल मे मध्ये सुद्धा तिसरी पाळी कॅनलची त्यांच्या दिते. 100-100 एकर ऊस आहेत त्यांचे, तरी त्या लोकांना दुष्काळ जाहीर होतोय. 100-125 कोटी निधी मिळतोय, पण आमच्या मंगळवेढा तालुक्याला निधी नाही. आमच्या मंगळवेढा तालुक्याची अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये तरतूद नाही. आमच्या नेत्या दिसून जात नाही, आमच्या नेत्याला तिथं पोचायची सवय नाही. काय झालेलं आहे, नेत्यांनी प्रत्येक वेळी बदलाची भूमिका घेतलेली आहे. ज्या उपमुख्यमंत्र्यावरती गेल्या वेळेस आम्ही विश्वास ठेवला, ते आता सत्तेत गेला. जे सत्तेत होता ते विरोधात गेला. प्रत्येक जण कापड बदलेल तसं पक्ष बदलतोय, भूमिका बदलतोय. तुमची पाणी आपलं पाणी प्रश्न हे कसा मिटेल? हे बघा, आता आमच्या नेत्यांचा पाणी प्रश्न, 24 गावचा पाणी प्रश्न असा आहे की आम्हाला तुम्ही जोपर्यंत निधी मंजूर करून देत नाही, आणि जोपर्यंत म्हैसाळचं आणि टेंबूचं पाणी कॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देत नाही. आता फाईल तयार आहे, मुख्यमंत्र्यांची सही झालेली आहे, फक्त कॅबिनेट अर्थसंकल्पामध्ये त्याला निधीची तरतूद झाली पाहिजे. आणि ह्या आता 12 तारखेला आचारसंहिता लोकसभेचे लागतात, त्याच्यानंतर जून जुलैला विधानसभेच्या आचारसंहिता लागतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. ह्या 12 तारखेच्या आचारसंहितेच्या आतमध्ये जर तुम्ही आम्हाला तरतूद केली नाही, तर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची आम्ही भेट घेऊन निश्चितपणानं कर्नाटकमध्ये जाण्याचा मार्ग अवलंबू. कारण 105 लोकांच्या हुतात्म्याचं हे महाराष्ट्र राज्य आहे, इथं कुठलाही नेता आलेला नाही. इथं सर्वसामान्य शेतकरी आलेले आहेत, गावगाड्यातली माणसं आलेली आहेत, गोरगरीब लोक आलेले आहेत. आताच कडोळकर साहेबांनी सांगितलं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आम्ही, त्यांनी द्यायलाही तयार होते. मग आता तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात का? जाणार आहोत ना. आताच्या ह्या अर्थसंकल्पीय बजेटसाठी, या आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जे भरलं होतं, त्या अधिवेशनामध्ये आमची सर्व लोकांची अपेक्षा होती की आम्हाला निधीची तरतूद करतील, पण ह्यांनी आम्हाला गाजर दिलेला आहे. त्याच्यामुळं आता आचारसंहिता लागते 12 तारखेला. या 12 तारखेच्या आज जर त्यांनी आम्हाला तरतूद नाही केली, तर निश्चितपणे या 2-4 दिवसामध्ये पडळकर साहेब असतील किंवा जे काही नेते मंडळी असतील किंवा आमचे सर्व शेतकरी 24 गावातले, आम्ही निश्चितपणे त्यांची वेळ घेऊन त्यांची भेट करू, आणि ते आम्हाला पाणी द्यायला एका पायावरती कधीही तयार आहेत. आणि कर्नाटक राज्य हे महाराष्ट्रातल्या योजनांपेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या योजना चांगल्या आहेत. त्यांच्याकडे वीज फुकट आहे, त्यांच्याकडे पाणी फुकट आहे, त्यांच्याकडे मुलींना शिक्षण फुकट आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. 1.5 हजार देऊन 4 हजार घ्यायच्या, 10 हजार घ्यायच्या वासनेतलं सरकार आहे. आम्हाला देते किती? 1.5 हजार. बायाजींना 1.5 हजार दिला. आता 10 वर्ष झालं सरकार येऊन, त्यावेळेला जे सरकारला बायाजींचं ध्यान झालं नाही, आता 1.5 हजार दिले बचत गटाला का? म्हणजे का आम्ही एवढं येड आहे का? सरकार आम्हाला येड्यात काढले. यातून एवढंच निष्पन्न आहे की बाबा तुम्हाला योजनेला निधी नाही मिळाला तर निश्चितपणे आम्ही कर्नाटकमध्ये जाणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पाणी परिषद या ठिकाणी तुम्ही आम्हाला 1 रुपया पाणी पाहिजे. खूप खूप आभार, धन्यवाद.